नमस्कार, सुनीता रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जुन्या पारंपरिक पद्धतीने बनवलेली काळ्या मसाल्याची मोदकाची आमटी किंवा याला ग्रेव्हीही म्हणता येईल। तुम्ही पाहू शकता या मोदकाच्या आमटीला किंवा ग्रेव्हीला कलर किती सुंदर आलेला आहे, काळा काळा। आणि त्याच्याबरोबर कांदा व लिंबू आणि बाजरीची भाकरी असेल तर अतिउत्तम, खूपच सुरेख लागते। तर चला तर मग आज आपण पाहूया काय काय साहित्य घेतले ते। कांदा, खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक। कांदा असा मधोमध कट करून घ्यायचा आहे आणि खोबरं आणि कांदा दोन्ही गॅसवर सोबतच भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर थंड झाल्यानंतर कांदा त्याचे तुकडे करून घ्यायचे, खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आणि सर्व आल्याचे पण तुकडे करून घ्यायचे। सर्व एकत्र बारीक करून घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे बारीक। तुम्ही पाहू शकता किती बारीक केलेलं आहे हे वाटण। एका भांड्यामध्ये आता आपण मोदकाच्या आवरच्या आवरण्यासाठी आपण पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी घेतले मी बेसन पीठ अर्धी पाऊण वाटी। त्यानंतर त्यामध्ये घेणार आहोत आपण हळद अर्धा चमचा। त्यानंतर त्यामध्ये घेणार आहोत आपण लाल तिखट अर्धा चमचा। त्यानंतर त्यामध्ये घेणार आहोत आपण धना पावडर। त्यानंतर घेणार आहोत आपण मीठ अर्धा चमचा आणि त्यामध्ये थोडेसे तेल घेणार आहोत। म्हणजे हे पीठ बिलकुल चिकट होत नाही, एकदम मळण्यास सोपे जाते आणि मऊ होते। सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहे। पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर मग थोडे थोडे पाणी त्यामध्ये टाकून, अगदी थोडे थोडे पाणी टाकायचे आहे। मग हलक्या हाताने गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा अगदी घट्ट मळायचा आहे, सैल बिलकुल करायचा नाही आहे। तुम्ही पाहू शकता गोळा किती सुंदर घट्ट मळलेला गेलेला आहे आणि याला आपण आता 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवून देणार आहोत। आता आपण मोदकाच्या आतले सारण तयार करणार आहोत। त्यासाठी घेणार होते शेंगदाणे, तीळ, त्यानंतर काळा मसाला, त्यानंतर थोडे मीठ, त्यानंतर जिरे, त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण। आता शेंगदाणे आणि तीळ आपण तेल टाकून थोडंसं भाजून घेणार आहोत। सर्व पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे अगदी खरपूस थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत। मंद आचेवर भाजायचे आहेत। आता शेंगदाणे भाजून झाले आहेत, ते काढून घेऊया आणि आता तीळ घेऊया। तीळही अगदी थोडेसे तेलामध्येच भाजायचे आहेत, अगदी थोडेसे, जास्त नाही टाकायचे। पहिलं तेल त्या कढईला असतंच, त्यामुळे थोडेसे तेल टाकून भाजायचे आहे। तीळ भाजत आले की काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता तीळ पण भाजले आहे, चांगले खरपूस झालेले आहे, कलरही त्याला लाल आलेला आहे। आता हे तीळही आपण काढून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन दोन्हीही काढून घेऊया। पाहू शकता तीळाला मस्त कलर आलेला आहे। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता हे मिक्सरमधून साहित्य सगळं बारीक झालेलं आहे, पूर्ण बारीक झालेलं आहे। त्यानंतर आता एका कढईमध्ये आपण मगाशी काढलेला मसाला वाटण काढून घेऊया। ते वाटण परतण्यासाठी ठेवूया। सुरुवातीला ते वाटणामधलं सर्व पाणी गॅसवर हे करण्यासाठी ठेवूया, म्हणजे ते पाणी पूर्ण आटलं की त्यानंतर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मसाला पूर्ण वाटण पूर्ण कोरडं झालं आहे। आता त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि तेल टाकून पुन्हा हे वाटण व्यवस्थित परतवायचं आहे। वाटणातलं पाणी पूर्ण आटल्यामुळे तेल पटकन लवकर मसाला परतले जातो आणि तेलही लवकर सुटतं त्याला। तुम्ही पाहू शकता आता त्याला तेल सुटलंय। त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत, त्यानंतर काळा मसाला 1 ते 1.5 चमचा टाकणार आहोत,
त्यानंतर हळद, त्यानंतर धना पावडर, आता ती व्यवस्थित परतून घेऊया. आता हे परतलं की छान परतलं गेलेलं आहे. आता त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. शक्यतो हे मिश्रण पातळच राहू द्यायचं आहे, भाजी हे शक्यतो पातळच राहून द्यायचं आहे. त्यानंतर त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने. आता हे उकळण्यासाठी आपण ठेवून देऊया. तुम्ही पाहू शकता ह्याची क्वांटिटी किती पातळ ठेवलेली आहे मी, कारण मोदक टाकल्यानंतर हे व्यवस्थित घट्ट होत जाते. आता आपण मोदक करण्यास घेऊया. एका पोळपाटाला थोडेसे तेल लावून घेऊया, हा गोळा मऊ करून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. तुम्ही पाहू शकता त्याचे गोळे भरपूर तयार झालेले आहे. आता ते लाटण्यास घेऊया. छोटीशी, अगदी छोटीशी त्याची छोटीशी पोळी लाटल्यासारखी लाटून घ्यायची आहे. त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि मोदक तयार करायचा आहे. एकदम हलक्या हाताने तयार करायचं आहे, कारण हे पीठ खूपच नाजूक आणि फाटण्याची शक्यता असते, लगेचच तुटते, कारण हे हातावर हाताच्या साह्याने त्याला दाबून घ्यायचं आहे. पहा, आपला मोदक तयार झाला आहे. आता आपण आणखी एक तयार करूया. त्याप्रमाणेच छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारण भरून मोदक तयार करूया. अगदी आपण गणपतीला मोदक करतो त्याप्रमाणे हे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. अगदी छोटे छोटे तयार करायचे आहेत, कारण ही भाजीमध्ये भरपूर फुगतात आणि मोठे होतात. तर आपले सर्व मोदक तयार करून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता 10 ते 15 हे मोदक तयार झाले आहेत. आता आपण याची ग्रेव्ही पाहूया. आता ह्याला उकळी फुटलेली आहे रश्याला, त्यामध्ये आपण हे मोदक एक एक करून सर्व मोदक सोडून घेणार आहोत आणि बारीक गॅसवर शिजू देणार आहोत. त्याला मध्येच चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता भाजीला आपल्या उकळी आलेली आहे. त्यामध्ये मध्ये चमच्याने हलवून घ्यायचं आहे. अजून आपला रस्सा पातळच आहे, अजून थोडीशी त्याला उकळू द्यायची आहे. हे सारण जे उरलेलं आहे ना, मग अशी मोदक भरलेलं, त्यामध्ये आपण पाणी टाकून रश्श्यामध्ये टाकू शकतो, म्हणजे थोडासा घट्टपणा येतो. मी काही टाकलेले नाही आहे. तुम्ही पाहू शकता भाजी आपली झालेली आहे आणि किती सुंदर त्याला तर्री आलेली आहे आणि घट्टपणा पण आलेला आहे. तर आपली मोदकाची आमटी तयार आहे. आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. कांदा, लिंबू आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर एकदमच छान लागते. तर मग तुम्हीही बनवा. त्यावर कोथिंबीर वगैरे टाकल्यावर तर एकदम सुंदर. तुम्हीही बनवू शकता ही अशी काळ्या मसाल्याची पारंपरिक पद्धतीची मोदकाची आमटी. कशी वाटली तेही सांगा आणि मला कमेंट करून सबस्क्राईब करा.